आपल्याला त्यांनी आंबा वडी दिली होती मित्रांनो, तर कशी आहे ताई? मस्त, ऑसम आहे, फ्रेश आहे, मस्त आहे मित्रांनो, तर नक्की या. इथे बर्गरचं पण आहे मित्रांनो. आपले इथे आपले फॅमिली मेंबर्स पण मिळालेले आहेत. भाऊ तुला काटवला काय बघ. आणि हे बघा मित्रांनो, आमच्या बालपणीचा खेळ. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही हा विचार करत असाल की मी हा व्हिडिओ का टाकलाय, तर गिरगावचा व्हिडिओ ज्यांनी नाही बघितला त्यांनी गिरगावचा व्हिडिओ बघा. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलंय की आयांचा व्हिडिओ येणार होता, तर हा आयांचा व्हिडिओ येणार आहे. हाय, मला हा व्हिडिओ गरजेचा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ अगोदर टाकला. आणि या व्हिडिओचं कारण काय ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि आता आपण आहोत बँड्राला, आणि हा आहे बंगलो. बघितला का मित्रांनो, आपल्या बॉलिवूडचा किंग खान आहे ना शाहरुख खान, त्याचा बंगला आहे. तर बघा, आणि समोरच बँड स्टँड आहे त्याचा. आपण नंतर एखादा पर्सनली व्हिडिओ बनवू मम्मी सोबत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि एन्जॉय करा तुम्ही पण हा व्हिडिओ. आणि सांगणार आहे मी कशासाठी आलो. आणि आता माझ्यासोबत आहे मित्रांनो ताई. कसे आहात मित्रांनो? आता आपण आलो आहोत बँड्रामध्ये. तर बँड्रामध्ये का तर मित्रांनो, माउंट मेरीचं जत्रा लागलेली आहे मित्रांनो. तर 8 तारखेला येशू ख्रिस्तांची आई मदर मेरी, तर त्यांचा 8 तारखेला वाढदिवस असतो. तर त्यानिमित्ताने इथे बँड्रामध्ये माउंट मेरीला मोठी जत्रा लागते मित्रांनो. तर ही जत्रा मित्रांनो भरपूर जुनी आहे, मुंबईतील फेमस जत्रा म्हणून ओळखलं जातं. तर 18 तारखेपर्यंत आहे. तर आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत त्याच्यापैकी कोणाला जर मुंबईमध्ये राहत असेल, तर त्याच्यापैकी जे कोणी येऊ इच्छितात तर ते इकडे नक्की या, व्हिजिट करा माउंट मेरीला. डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण लोकेशन सकट देईन मी ऍड्रेस तुम्हाला. तर नक्की या, एन्जॉय करा. तर त्यासाठी मित्रांनो मी म्हणत होतो की मी हा व्हिडिओ पहिला टाकणार आहे. तर या व्हिडिओच्या नंतर आपले आयांची गोव्याची सिरीज येईल. आणि आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा. मित्रांनो, हे मदर मेरीचं चर्च आहे. तर आपण एकच प्रार्थना करूया की 2 वर्षाच्या संकटानंतर आपल्याला हे सगळे सण असे साजरे करायला मिळतात, तर असेच याच्या पुढेही साजरे करायला मिळू देत. आणि जे काही मंडळी कष्ट करतात त्यांच्या कष्टांना यश मिळू दे. आणि जे काही मंडळी सोशल मीडियावरती पण कष्ट घेत आहेत, एफर्ट घेत आहेत माझ्यासारखे, त्यांना पण यश मिळू दे अशी प्रार्थना करूया. सगळे मेणाचं बनवलेलं आहे तुम्हाला सांगतो. तर हे सगळे मेणाचे प्रकार आहेत मित्रांनो, म्हणजे या मेणबत्त्या आहेत. प्लस हे सगळं मेणाचं बनवलेलं आहे. घर आहेत इकडे कपल लोकांचं आहे, ज्याची त्याची जशी जशी इच्छा आहे ना, तिकडे वरती घर आहेत, बिल्डिंग्स आहेत अशा पद्धतीने आहे. तर ते तुम्ही मदर मेरीच्या जवळ इच्छा म्हणून ठेवू शकता आणि तुमची मन्नत जी आहे ती मागू शकता. मित्रांनो, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत जॅस्मिनाजी, तर त्या चांगल्या पद्धतीने आपल्याला कमेंट करून सांगतील. तर आम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपल्या बाकीच्या सबस्क्रायबर्सना. आणि ते ठीक आहे, माळा वेगवेगळ्या माळा आहेत मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता. या रेडियमच्या माळा आहेत, इथे अनेक प्रकारच्या आहेत. हे चंद्रकला आहे, कैसा किलो आहे? 80 रुपये पाव किलो. अच्छा, 80 रुपये पाव किलो मित्रांनो. तुम्ही बघताय इथे हे चिक्के बघा मित्रांनो, एकदम कुल्फी टाईप आहे, एकदम गोलाकार अशी. मित्रांनो, आपण एका स्टॉल मध्ये आलो, तर तिथे बघा सगळे आंबावडी वगैरे लावलेले आहे आणि आपल्याला टेस्ट साठी पण दिलेलं आहे. कैसा किलो ये भैया येल्लो वाला? ये 400 रुपये किलो. और ये 480 रुपये. ओके. और ये पॅकेट वाला? 60 रुपये. और ये रेड वाला क्या है? ये रेड वाला केरला हलवा. और ये ग्रीन वाला और ये वाला पाइनएप्पल हलवा. तर आपल्याला त्यांनी आंबा वडी दिली होती मित्रांनो, तर कशी आहे ताई? मस्त, ऑसम आहे, फ्रेश आहे, मस्त आहे मित्रांनो. तर नक्की या, 18 तारखेपर्यंत आहे, तुम्हाला सगळं इथे भेटेल. तर नक्की भरपूर सारा खाण्याची. चल, थँक्यू मित्रांनो. आधी आपण आलोय, तर आधी आपण चर्च मध्ये जाऊया आणि नंतर बाकीचं पुढे एक्सप्लोर करूया.
आता आपण समोर जाऊया देवीच्या पाया पडल्यानंतर इथे पण पाया पडून घेऊया वरती जाऊन सगळे सणवार असेच साजरे करायचे आहेत तर खूप खूप धन्यवाद आणि मंदारला सबस्क्राइब करा सर्वजण तर इथे बघताय मित्रांनो की येशूंचे स्टॅच्यूज लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मस्त आहेत नजरला लागण्यासाठी ना ह्याला काय बोलतात नजर पट्टी बघा हे या टाईप मध्ये इथे बर्गरचं पण आहे मित्रांनो आपण चाललो जिथे जत्रा आहे तिकडे चाललोय तर जत्रा कुठून आहे मी तुम्हाला दाखवतो हे चर्च आहे तर या चर्चच्या इथून असं इकडून हा रस्ता जातो तर मित्रांनो तुम्ही बघताय इथे बऱ्याच प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत वरपासून ते पूर्ण खालपर्यंत हे काय कैसा दिया 100 का पाव किलो पेठा है ना हाँ। पेठा कैसे 100 का पाव किलो तो मित्रांनो तुम्ही बघताय तिथे जीजस चा क्रॉस पण काढलेला आहे स्वागतम वगैरे जय श्री राम वगैरे लिहिलेलं आहे ते पण मिठाई वरती तो क्या बोलते इसको ये भानुशाही खाजा मित्रांनो हे भानुशाही खाजा आहे कितने कैसा किलो ये 400 रुपये किलो आता जर आहे ना मित्रांनो मी इथे एक एक स्टॉल तर दाखवत बसलो ना तर हा व्हिडिओ आहे ना पूर्ण स्टॉल्सचा व्हिडिओ होऊन जाईल तर इकडे या तुम्ही जर मुंबईमध्ये राहता तर तुम्हाला नक्कीच यायला पाहिजे माउंट मेरीची जत्रा काय असते तर ते तुम्ही इथे अनुभवाल अशी नॉर्मल जत्रा नाहीये की कधीतरीच भरते ही दरवर्षी भरते मित्रांनो तुम्ही क्राऊड बघताय माझ्या मागे तर समजून जा मित्रांनो या क्राऊडवर आपल्या इथे आपले फॅमिली मेंबर्स पण मिळालेले आहेत सो कसं वाटतंय मस्त वाटतंय जत्रेमध्ये तुला कसं वाटतं बाबा एन्जॉय करतात विविध प्रकारचे लोणचे पण आहेत बनारसची बरी सेपरेट चिली बोलते करोंदे का अचार मिक्स अचार है दो फ्लेवर में नींबू मिर्ची है आंवला है जैक फ्रूट के वे है और हमारे स्पेशल गाँव की अचार भी गाँव का अचार आणि हे बघा मित्रांनो आमच्या बालपणीचा खेळ आमच्या आत्याच्या घरी सेम होता मित्रांनो आत्याच्या घरामध्ये आत्याच्याच घरी बघितलेलं माझी जी आत्या आहे ना मित्रांनो तिच्या घरी मी फर्स्ट टाइम बघितलेला जेव्हा मी लहान होतो तेव्हा आणि आता बघतोय सो हे आठवलं का मित्रांनो तुम्हाला हे असे भवरे मी फिरवलेले आहेत लहान असताना मित्रांनो मी लहान असताना काय काय नाही केलंय तुम्ही पण आमच्या बालपणी काय काय केलं असेल तुम्हाला पण माहित असेल तर अशा सगळ्या तर अशा सगळ्या गोष्टींसाठी ना मी मम्मीकडे ना भरपूर हट्ट करायचो लिटरली मी खाली जमिनीवर बसून राहायचो की मला पाहिजे बट आता आठवतोय आणि बघताना आहे ना खूप भारी वाटतंय इकडे मित्रांनो तुम्हाला मिळेल मुखवास जयपुरी शाही मुखवास हा तो भैया बताओ क्या क्या स्पेशलिटी है यहाँ की राजस्थानी स्पेशल मुखवास है और यहाँ पे सब स्पेशल है चटपटे चटपुले सूरन मुखवास है एसिडिटी गैस का बच्चों का बड़ों का सब स्पेशल है झटपट खाना आ जाए इधर अच्छा तो मित्रांनो बघा आता त्यांनी एवढं सांगितलं वेगवेगळे प्रकार आणि मी जेव्हा स्कूलला होतो ना तेव्हा हे खाल्लेलं आहे भरपूर मस्त आंबट गोड लागतं आणि बाकीचं आहे सगळं ये कैसा किलो ये सब ये सब है 80 रुपीज 100 ग्राम और पान मसाले 100 रुपीज 100 ग्राम पान मसाले ये सगळे पान मसाले आहेत मित्रांनो केरलाचं स्टोर आहे तर इथे सगळे केळ्यांच्या रिलेटेड पदार्थ मिळतात तो अंकल क्या बताओ की क्या स्पेशालिटी आहे या की बनाना हलवा रस हलवा बदाम हलवा काजू हलवा पिस्ता हलवा
समद हलवा पूरा मिक्स तो वो सब केले से बनता है। केला केले से है, बादाम का है, अंजीर का है, फ्रूट का है, मिक्स फ्रूट का है। मित्रांनो बघा तुम्ही इथे केळ्याचे वेफर्स वगैरे आहेत आणि विविध प्रकारचे आहेत सगळे। आणि या इथे हे बघा मस्त पैकी डिझाईन वाल्या बॅग वगैरे आहेत। इथे इयरिंग्स आहेत स्पेशल विजिट करा तेव्हा इकडे नक्की विजिट करा, नक्की घ्या सगळ्या गोष्टी। दोबारा तो चैनल का नाम बता दो। आणि आता सरळ जाऊया जत्रा बघायला। तर आपण इथून मित्रांनो बाहेर पडतोय आणि इथे लिहिलंय बघा विश यू ऑल हॅप्पी फेस्ट हॅप्पी बर्थडे मदर मेरी। काय चाललंय मित्रांनो? आता थोडस खूप थकलोय, थोडसं नाही खूप थकलोय, तर आता आलोय आपण पाणीपुरी खायला। सगळ्यांचा आवडता विषय मित्रांनो पाणीपुरी म्हणजे, आणि माझी मम्मी तर ह्याची बिग फॅन आहे, तर पाणीपुरी खाव्या आणि आपण जत्रेला सुरुवात। साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके, मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं हूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।